अरे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही ह्याच्यात ही खोटेपण आहे आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. करेक्ट. आणि या सगळ्याचे कागदपत्र आहेत. काहीतरी शाप 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 काहीतरी मी ऐकत होते मगाची कुणाचं तरी भाषण कोणीतरी म्हणत होत ह्यांना शाप त्यांना शाप त्यांना शाप. मराठीत काहीतरी म्हण आहे बाई काय ती म्हण कुणाच्या शापाने काय होत नाही. मी काय बोलले ना तुम्हीच बोलताय काय. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय असं शाप बीप देणं अहो हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ह्याच्या विरोधात लढा दिला. सत्यशोधक समाजाची ज्यांची आपल्या सगळ्यांना म्हणजे आज महिलांना जो आपल्याला अधिकार मिळाला ना हा फक्त मी आज भाषण का इथे उभं राहून करू शकते कारण का महात्मा ज्योतिबा फुलेंनी तुमच्या आणि माझ्यासारख्या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. अंधश्रद्धा सगळ्यांवर असावी या माताची मी आहे. कोणावर असावी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अंधश्रद्धा नसावी. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला अंधश्रद्धेतून श्रद्धेत आणलं त्यांच्याच बद्दल बोलताना महाराष्ट्राचे काही नेते शाप 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 करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा या सरकारने केलेला आहे. मला असं टाशे जे लोक शाप शिव्या वगैरे असं काही बोलतात ना त्यांच्यावर खरं तर केस झाली पाहिजे. हा देशात अंधश्रद्धेच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं त्यांचा खूनही झाला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या राज्य एवढ्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा भाषण करतात जे होते मुख्यमंत्री आणि तेव्हा ते शाप बीप असं बोलतात हे खरंच मला हास्यास्पद वाटतं. आणि मला असं वाटतं की मूळ विषयाकडून काहीतरी बगल देऊन भलतंच काहीतरी सातत्याने सांगायचं काम हे करतात हे खरंच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला थोडंसं काळीमा फासणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे करत असताना हा लढा जर कोणीतरी आपल्याला न्याय देईल ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेब देतील ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कारण गेले अनेक महिने जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शन लागतं किंवा मला पार्लमेंटमध्ये या विषयावर बोलायचं असतं तेव्हा मी फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेते. कारण मध्येही माझ्याही लोकसभा मतदारसंघात आम्हाला अनेक वेळा असे प्रश्न येतात आणि त्याच्यात खरं तर भुजबळ साहेबांचं आता सगळ्यात मोठं योगदान हे तर आहेच पण ह्या देश राज्यामध्ये आज जर गरिबाला अन्न मिळत असेल तर तो अन्नदाता ही शिवभोजन थाळीच्या नावाने हा भुजबळ साहेबच आहे हे पण आपल्याला सगळ्यांना विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या कोविडच्या काळामध्ये कुठे औषध कमी जास्त झालं कुठे ऑक्सिजन कमी जास्त झालं पण अन्न हे एकाही व्यक्तीला कमी पडू दिलं नाही आणि याचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडी आणि भुजबळ साहेबांना जातं हे आपण सगळ्यांनी खरं तर पाहिलेलं आहे. त्यामुळे खूप अभिमानाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझा पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे आणि मी भुजबळ साहेबांना अनेक वर्ष खूप जवळून पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ना तेव्हा पहिल्यांदा लढणारा कोण व्यक्ती होता तर भुजबळ साहेब होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण तेव्हाही लढलो होतो. पण खूप सांगण्यासारख्या खरं तर आठवणी आहेत. पण ह्या व्यासपीठावरनं मला एवढंच तुम्हाला सांगायचं की माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा जर कामाच्या सुरुवातीचं झाले असेल त्याच्यात सावित्रीबाईंचं खूप मोठं योगदान आहे. ज्या स्त्री भ्रूण हत्येचं काम मी सुरू केलं ते मी नायगावतून पहिली माझ्या आयुष्यातली पदयात्रा काढली आणि नायगाव ते फुलेवाडा जी स्त्री भ्रूण हत्याच्या विरोधात मला वाटतं आदितीही तेव्हा माझ्याबरोबर होते आम्ही सगळ्यांनी मिळून पदयात्रा केली होती. आणि या राज्यामध्ये जर स्त्री भ्रूण हत्या ही कमी झालेली असेल तर त्याच्या मागे फार मोठं योगदान जर कुणाचं असेल तर त्या सावित्रीबाई फुलेंचा जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे आहे. माझ्याही लोकसभा मतदारसंघात काम करत असताना मध्ये हा जेव्हा निर्णय आला तेव्हा मी दादांनी खूप विश्वासाच्या नात्याने दुर्गाडे सरांवर PDCC बँकेची खूप मोठी जबाबदारी खरं तर दिली. आणि आज या देशामध्ये सगळ्यात चांगली जी बँक चालते याच्यापैकी एक म्हणजे पुण्याची डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याचे अध्यक्ष आता दुर्गाडे सर आहेत. योगायोगाने ते माझ्याच लोकसभा मतदारसंघात आहेत आणि अतिशय एक जबाबदारीचं काम महिला आयोगाचं हे रुपालीताईंनी पक्षावर दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचंही मी त्या दिवशी जेव्हा हा निर्णय आला तेव्हा मी आवर्जून दुर्गाडे सर आणि रुपालीताईंना फोन केला आणि विचारलं की आता नक्की काय करायचं आपण तुमच्या सगळ्यांची काय मतं आहेत. त्या दोघांनी मला सांगितलं आता आपण तातडीने
आपण भुजबळ साहेबांशी बोलू, भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि मग पुढे काय करायचं ह्याच्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करून आदरणीय पवार साहेबांची दिल्लीत ह्याची चर्चा करू. त्यामुळे विषय अतिशय गंभीर आहे, त्याच्यासाठी महाविकास आघाडी अतिशय तत्पर आहे, सगळ्यांचं जातीने लक्ष आहे. आज दादांची आमची सकाळी चर्चा झाली, कालही चर्चा झाली. दादांनी पहिल्याच दिवसापासून सांगितलंय की ह्या कामासाठी कितीही निधी लागला तरी मी एक पैसाही या कामासाठी कमी पडू देणार नाही. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माननीय अजितदारांचेही आभार मानते की दादाचंही या कार्यक्रमाचं बारीक लक्ष आहे. माननीय खडसे साहेबांचीही मी मागच्या आठवड्यात जळगावला गेले होते तेव्हा भेट घेतली होती. खडसे साहेबांच्या घरी आज लग्न आहे, त्याच्यामुळे आज खडसे साहेब आणि आपले भरणे मामा दत्ता मामा हे दोघंही लग्न त्यांच्या घरात असल्यामुळे आज येऊ शकले नाही. पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की अमोल कोल्हे असतील, तटकरे साहेब असतील आणि मी, आम्ही तिघही केंद्रामध्ये लोकसभेत आहोत आणि लोकसभेमध्ये हा ओबीसीचा प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही पूर्ण ताकदीने आम्ही तिघ हे तिथे अतिशय मांडू. तुम्ही काही काळजी करू नका. आज तुम्ही महाराष्ट्रात बघताय कशी परिस्थिती आहे, घडतं काहीतरी उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळ्यांना वाटतं ते साहेबच इथून चालवतात. 303 ते आहेत, आम्ही पाचच आहोत. पण पाचामुळे काहीतरी 303 मध्ये काही गडबड होत असेल तर आपली ताकद किती आहे बघा. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. हे सगळे असलं काय काय बोलत राहतात लोक, फार काय सिरियसली घेऊ नका. पण आपल्यावर आत्मविश्वास जरूर ठेवा. सगळे काय फार कौरव आणि पांडवांची कथा सगळ्यांना माहिती आहे, कौरवांना सळो कपळो पांडवांनीच केलं होतं. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कदाचित आपली ताकद महाराष्ट्रात देशाच्या मानाने कमी असेल, पण जेव्हा कुठल्याही समाजाला न्याय द्यायची वेळ असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच तो न्याय देईल. एवढंच सांगून आज ईश्वर भाऊ तुम्ही हा अतिशय चांगला कार्यक्रम इथे घेतला, आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून, अशीच चांगली संघटना तुम्ही महाराष्ट्रात बांधून लोकांना आधार द्याल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करून सगळ्यांना आलेल्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.